Hi friends, welcome to KM English World. We are talking about question wise regarding to the passages 8 to 12. These paragraphs are on page number 10. Yesterday and the day before yesterday, we dealt with A1, A2 and yesterday A3. Now let me draw your attention towards the next question, that is A4. As you know that this question is totally based on the grammar itself. Grammatic points, grammatic activities which will be asked will be depend upon the given paragraphs. By the same way, the activities which are here, they are also based on these paragraphs, that is 8, 9, 10, 11 and 12. So let us see which activities can be performed based on these paragraphs. Come on. The first one: my parents and sisters had come out on the veranda. My parents, that is the writer's parents and sisters, writer's sisters had come out on the veranda. Very simple sentence. What is asked here to do? The first one, that is use not only but also. And second one is use as well as. Not only but also means both the sides availability. He hi ahe, te hi ahe. Such type of question was also taken in the previous passage. That while there the subjects are different, then not only comes for the first time. मित्रांनो, not only but also वापरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की दिलेल्या दोन वाक्याचा सब्जेक्ट सारखा आहे किंवा नाही. सब्जेक्ट जर वेगळा असेल तर उत्तराची सुरुवातच नॉट ओनली करायची आहे. आता या वाक्यात कसं आहे, माय पॅरेंट्स, माझे आई वडील, अँड सिस्टर्स आणि बहिणी, सिस्टर्स, हे दोन वेगवेगळे स्वतंत्र गोष्टी आहेत. म्हणजे इथं आपल्याला सुरुवातीला नॉट ओनली घ्यावं लागेल, नॉट ओनली माय पॅरेंट्स, रिमूविंग अँड द कनेक्टिव्ह, नॉट ओनली माय पॅरेंट्स हियर बट ऑल्सो, अँड च्या ऐवजी बट ऑल्सो, सिस्टर्स had, पुढचं वाक्य तसंच, had come out on the veranda. This is the answer. याच वाक्याचं दुसरं करायला सांगितलेलं आहे ते म्हणजे as well as. लक्षात ठेवा, जो ग्रामरचा भाग आहे तो फक्त आपल्या 10वीच्या वर्षापुरता मर्यादित नाही. Whenever there will be grammar question being taught, remember that the grammar is will be useful throughout the life. तुमच्या भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा असतील, इतर कुठल्या स्पर्धा असतील, परीक्षा असतील, तुमचं स्पोकन असेल, रायटिंग असेल, फॉर ऑल दोज थिंग्स ग्रामर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. म्हणून हे समजून घेतणं अत्यंत आवश्यक आहे.
अगदी जेव्हा तुम्ही ट्वेल्थला जाल तेव्हा सुद्धा ट्वेल्थला हेच ग्रामर असेल, ग्रामर बदलत नाही. ओनली द पॅसेजेस विल बी चेंज, कोर्स बुक विल चेंज. नेक्स्ट, एज वेल एज, इथं हे एज वेल एज आपल्याला सांगितलं एकाच ठिकाणी वापरायचं आहे, जे की या कनेक्टिव्हच्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे माय पॅरेंट्स, एज वेल एज सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द रंडा. दिस इज द आन्सर. परीक्षेत दोघांपैकी एकच विचारलं जाईल, सर्वासाठी हे दोन्ही घेतलेले आहे. बिकॉज दीज टू टू ऍक्टिव्हिटीज कॅन बी डन, कॅन बी परफॉर्म्ड ऑन द सेम सेंटेन्स. नेक्स्ट, सम ऑफ आवर नेबर्स हॅड गॅदर्ड इन द डिस्टन्स. सम ऑफ आवर नेबर्स, आमचे काही शेजारी हॅड गॅदर्ड जमले होते इन द डिस्टन्स, काही अंतरावर. मेक अ नॉन वर्बल क्वेश्चन. स्टूडेंट्स कीप इन माइंड दॅट नॉन वर्बल क्वेश्चन मीन्स नथिंग बट डब्ल्यू एच क्वेश्चन. येस, समटाइम्स दे विल आस्क यू मेक अ डब्ल्यू एच क्वेश्चन, वेर एज समटाइम्स द पेपर सेटर विल आस्क यू टू फ्रेम नॉन वर्बल क्वेश्चन. बोथ आर द सेम. फ्रेम अ नॉन वर्बल क्वेश्चन टू गेट अंडरलाइंड आन्सर. अंडरलाइन केलेला भाग उत्तर येण्यासाठीचा नॉन वर्बल क्वेश्चन बनवा, म्हणजेच असा डब्ल्यू चा प्रश्न बनवायचा आहे ज्याचं उत्तर हे अंडरलाइन केलेलं आलं पाहिजे. आमचे शेजारी काही अंतरावर एकत्र झाले. मित्रांनो, हा क्वेश्चन सोडवण्यासाठी अगोदर आपणाला सर्व डब्ल्यू चे शब्द माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही असं म्हणाल की इतका सोपा भाग आम्हाला माहीत नसतो का, विषय तो नाही, हे बेसिक आहे, ही गोष्ट आपल्याला माहीत असलीच पाहिजे. आणि माहीत नसेल तर माहीत करून घ्या की डब्ल्यू चे शब्द म्हणजे व्हॉट, व्हेन, व्हेअर, व्हाय, हाऊ, हू, हुम, हुज, विच, हाऊ मेनी, हाऊ लॉंग, हाऊ फार, एक्सेट्रा. हे डब्ल्यू एच चे शब्द आहेत, कोण, किती, केव्हा, कुणाला, कसं, वगैरे वगैरे वगैरे. चला, सम ऑफ आवर नेबर्स हॅड गॅदर्ड इन द डिस्टन्स, फ्रेम मेक अ नॉन वर्बल क्वेश्चन टू गेट अंडरलाइन पाज आन्सर. आमचे शेजारी काही अंतरावर जमले होते, म्हणजे पोटे जमले होते. मीन्स हिअर विल बी व्हेअर क्वेश्चन. इथं कुठला प्रश्न बसणार आहे, व्हेअरचा क्वेश्चन बसणार आहे, म्हणजेच आपला आन्सर असणार आहे व्हेअर. फर्स्ट स्टेप, देन हेल्पिंग वर्ब इज हिअर, दॅट इज हॅड. व्हेअर हॅड, देन द सब्जेक्ट, सम ऑफ our neighbors, then verb that is gathered, past perfect आहे. past perfect मध्ये हा क्वेश्चन सुद्धा तयार झालेला आहे, had आणि gathered. v3. next one, I took the baby langur to the backyard. मी बेबी लंगूरला बॅकयार्डला घेऊन गेलो. बिगिन विथ बेबी लंगूर. तुम्हाला असा क्वेश्चन बनवायचा आहे की, म्हणजे असं उत्तर बनवायचं आहे की ते कुठून सुरू झालं पाहिजे, बेबी लंगूर या शब्दापासून सुरू झालं पाहिजे. पाहूयात आपण तो क्वेश्चन कसा तयार होतो ते. बघा, बिगिन विथ बेबी लंगूर मीन्स बिगिन विथ ऑब्जेक्ट.
वाक्याच्या ऑब्जेक्ट पासून चालू करा. याचाच अर्थ असा आहे की दिस क्वेश्चन इज चेंज द व्हॉइस. म्हणजेच हा क्वेश्चन कोणता आहे? चेंज द व्हॉइसचा आहे. आता चेंज द व्हॉइसचा क्वेश्चन आहे असं म्हणत असताना तो हे दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह आहे असेल तर आन्सर पॅसिव्ह होईल, आणि दिलेला क्वेश्चन जर पॅसिव्ह असेल तर आन्सर ऍक्टिव्ह होईल. मात्र इथं साधी गोष्ट आहे, बेबी लंगूर या ऑब्जेक्ट पासून चालू केलं असल्या कारणानं ऑब्जेक्ट पासून चालू होणारं वाक्य हे पॅसिव्हाइज करायचं असतं. ऑब्जेक्ट पासून चालू होणारं म्हणजे वाक्य पॅसिव्हाइज करावं लागणार आहे, म्हणजे दिलेलं वाक्य ऍक्टिव्हाइज आहे. मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं की ज्या वाक्यात टू बी चे हेल्पिंग वर्ब आणि व्ही थ्री असतं हे वाक्य पॅसिव्ह असतं. हे वाक्य पॅसिव्ह नाही कारण या वाक्यामध्ये टू बी चं सहकारी क्रियापद नाही, व्ही थ्री नाही, म्हणून हे वाक्य ऍक्टिव्ह आहे. आणि जर हे ऍक्टिव्ह असेल तर करायचे आपणाला पॅसिव्ह. लक्षात ठेवा, आपण लेट अस गो अहेड, आपण पुढे जाऊया. बघा, मी लिहिलं इथं आन्सर त्याच, बेबी लंगूर बिगिनिंग ऑफ द आन्सर. देन वाक्याचा काळ पाहायचा, टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. आय टुक, दिस इज सिंपल पास्ट, यस प्लस वी टू. आणि जर सिंपल पास्ट असेल तर पॅसिव करत असताना वॉज किंवा वेअर घ्यावं लागतं, वॉज ऑर वेअर. मग यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट इफ द गिवन ऑब्जेक्ट इज इन सिंग्युलर फॉर्म हिअर विल बी वॉज, अँड इफ इट इज इन प्ल्युरल देन वेअर विल ऑटोमॅटिकली कम. इथं बेबी लंगूर, एक बेबी लंगूर सिंग्युलर आहे म्हणून वॉज बरोबर आहे. बेबी लंगूर वॉज, इथं घ्यावं लागतं व्हीच थर्ड फॉर्म. टुक आहे इथं, टेक टुक टेकन, दॅट इज पास्ट पार्टिसिपल, म्हणजे बेबी लंगूर वॉज टेकन. नेक्स्ट हे बघा, कॉम्प्लिमेंट टू द बॅकयार्ड, देन बाय, पॅसिव्हमध्ये बाय, आणि हा सब्जेक्ट. सब्जेक्टचा सुद्धा एक रूल अत्यंत महत्वाचा जो आपल्याला, यू शुड रिमेंबर अँड कीप इन माइंड दॅट इफ द सब्जेक्ट ऑफ ऍक्टिव्ह वॉइस इज नाउन देन इट इज टू बी टेकन ऍज इट इज, नो चेंज एट ऑल. नाव असेल, नाम असेल तर तसंच बायच्या नंतर घ्यायचं. बट इफ इट इज इन प्रोनाउन, मात्र ती जर सर्वनाम असेल तर त्याची सेकंड केस घ्यावी लागते, ज्याला आपण मराठीत द्वितीय विभक्ती असेल म्हणतो. म्हणजे सर्वनामाच्या विभक्त्या, प्रथमा द्वितीय षष्ठी विभक्ती, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जसं की आय, मी, माय, वी, अस, आवर, यू, यू, युअर, ही, हिम, हीज, सी, हर, हर, इट, इट, इट्स, आणि दे, देम, देअर. हे मी काय सांगितलं? सर्वनामाच्या विभक्त्या सांगितल्या. त्याच्यातली द्वितीय विभक्ती म्हणजे आय, मी असं म्हणालो म्हणजे आयच्या नंतर इथे येतं मी. हे मी तुम्हाला इथं बायच्या नंतर घ्यावं लागणार आहे. दिस इज द आन्सर ऑफ बिगिन युअर सेंटेन्स विथ बेबी लंगूर. लेट अस गो टू द नेक्स्ट. ऑल दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स, अँड अनलेस अँड अंटिल यू हॅव एम्पल ऑफ प्रॅक्टिसेस, यू ओन प्रॅक्टिस, यू विल नॉट बी एबल टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन्स. फक्त नियम वगैरे पाठ करून हे सोडवता येत नाही, तुम्हाला त्याचा सराव घ्यावा लागतो. तसे सॅम्पल मॉडेल आन्सर्स, मॉडेल सेंटेन्सेस घ्यावे लागतात. कम ऑन, नेक्स्ट. आय टुक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर
inside the poultry coop. Begin. Use V plus ing. वाक्यामध्ये V plus ing वापरा असं सांगितलंय. आपल्याला मी मागे सांगितलं होतं हे वाक्य. हे बघा हे V आहे. टुक म्हणजे याचा आंसर होईल ing लावत असताना V1 ला ing लागतं, V2 ला कधीच नाही. म्हणून टुकचं पहिलं रूप आहे टेक विथ टी कॅपिटल, त्याला लावायचं आहे ing. पहा टेकिंग द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. इथं कनेक्टिव्ह आलं दुसरा, जिथं की तुम्हाला कॉमा द्यायला मी सांगितलं होतं आणि हा सब्जेक्ट इथं पुढे घ्यायचा आहे. आय जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री को. हे त्याचं आयएनजी, व्ही प्लस आयएनजी हे त्याचं उत्तर आहे. आणि इथंच पुढे आफ्टर प्लस आयएनजी वापरायला सांगितलंय, तेच काहीच नाही. हे पहा इथं आफ्टर प्लस आयएनजी म्हणजे सुरुवातीला आफ्टर वापरायचं आहे आणि फक्त हे टी स्मॉल होईल. आफ्टर टेकिंग द बेबी डॅश डॅश. ऑन प्लस आयएनजी वापरायचं म्हटलं तर ऑन टेकिंग डॅश डॅश वगैरे वगैरे. तसेच मेक अ सिंपल सेंटेन्स असाही हा क्वेश्चन येऊ शकतो, काहीच नाही. सिंपल सेंटेन्स म्हणजेच व्ही प्लस आयएनजी म्हणजे टेकिंग द बेबी लंगूर डॅश 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 डॅश. लेट अस कंटिन्यू टू नेक्स्ट ग्रामर क्वेश्चन विच इज इट. बेबी रिमेंड मोशनलेस. मेक निगेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग. प्रश्न नीट समजून घ्या. हे वाक्य दिलंय आणि कंसामध्ये सांगितलंय असं की या वाक्याचं असं निगेटिव्ह बनवायचंय, नकारार्थी वाक्य, विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग. वाक्य तर निगेटिव्ह झालं पाहिजे, मात्र त्याचा अर्थ बदलला न पाहिजे. व्हेनेव्हर यू आर गोइंग टू चेंज अफर्मेटिव्ह सेंटेन्स इन टू निगेटिव्ह ऑर निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह, यू मस्ट मेंटेन द मीनिंग इंटॅक्ट. इट शुड नॉट बी चेंज. वाक्याचा अर्थ तर बदलू द्यायचा नाही, मात्र वाक्य तर बदलणं आवश्यक आहे. अफर्मेटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायला सांगतात, निगेटिव्ह असेल तर अफर्मेटिव्ह करायला सांगतात. जसं की दिस सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह अँड वी आर आस्क्ड टू चेंज इन टू निगेटिव्ह. बघा ते कसं होतं. बेबी डिड नॉट मूव. फिनिश. व्हॉट इज मेंटेन्ड? टेन्स इज मेंटेन्ड एज वेल एज द मीनिंग इज मेंटेन्ड. टेन्स कसा? सिंपल पास्ट टेन्स. हा सिंपल पास्ट टेन्स. आणि मीनिंग कसा? वाक्याचा वरचा अर्थ वाक्याचा असं होतं क्वेश्चनचा, बेबी रिमेंड मोशनलेस. बेबी हालचाल न करता राहिली. बेबी डिड नॉट मूव म्हणजे बेबीने हालचाल केलीच नाही. मीनिंग इज द सेम. परत लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह अँड निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह मीन्स जस्ट नॉट ऍडिंग निगेटिव्ह वर्ड. फक्त नॉट किंवा नकारात्मक शब्द वापरून काम चालत नाही, तर त्याचा अपोजिट वर्ड घेऊन अर्थ सारखाच ठेवला पाहिजे, अर्थ बदलून चालत नाही. इफ आय गिव्ह दिस एज अ क्वेश्चन, जर मी हे वाक्य तुम्हाला क्वेश्चन म्हणून दिलं, बेबी डिड नॉट मूव आणि कंसामध्ये सांगितलं सूचना अर्थात असेल मेक अफर्मेटिव्ह होकारार्थी करा, तर नॉटचा लोप होईल आणि असं वाक्य तयार होईल, बेबी रिमेंड मोशनलेस. नेक्स्ट. आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सेट अप. काही अनिश्चित प्रयत्नाच्या नंतर, आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स
याच्या अगोदर दुसरं वाक्य आहे, मात्र आपल्याला एवढं लागणारं वाक्य आहे म्हणून आपण तेवढंच कट करून घेतलंय. आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स, बऱ्याच प्रयत्नाच्या नंतर, वेगवेगळ्या प्रयत्नानंतर ही सेटअप, ते तो उठून बसला किंवा ते उठून बसला बेबी लंगो. दिस इज द मिनिंग. नाउ क्वेश्चन, अंडरलाइन सबऑर्डिनेट क्लॉज अँड नेम इट. दिलेल्या क्लॉज मधील सबऑर्डिनेट क्लॉज कोणती आहे ती अंडरलाइन करा आणि त्याचं नेम सांगा, त्याचं नाव सांगा. मित्रांनो, क्लॉज हा विषय खूप मोठा आहे, तरी तुम्हाला मी सांगतो, एखादं असं क्लॉजचं वाक्य दिलं असेल तर त्याच्यात दोन भाग असतात, एक असते मेन क्लॉज आणि एक असते सबऑर्डिनेट क्लॉज. पहिलीच मेन क्लॉज असते असंही नाही आणि दुसरीच सबऑर्डिनेट क्लॉज असते असंही नाही. कधी सबऑर्डिनेट क्लॉज अगोदर येऊ शकते आणि मेन क्लॉज पुढे जाऊ शकते, किंवा अगोदर मेन क्लॉज येऊ शकते आणि सबऑर्डिनेट क्लॉज पुढे जाऊ शकते. हा एक भाग. त्याच्या पुढचा भाग असा की जेव्हा आपण हे सबऑर्डिनेट क्लॉजचे दोन प्रकार बघितले, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज, त्याच्या पुढे जाऊन देअर आर थ्री डिफरंट सबऑर्डिनेट क्लॉजेस. सबऑर्डिनेट क्लॉज जे आहे त्यात वेगवेगळ्या तीन प्रकारचे असतात, जसं की नाउन सबऑर्डिनेट क्लॉज असते, ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज असते आणि ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज असते. लक्षात असू द्या, या वाक्याच्या पुरतं मी बोलेन, याचं आन्सर आपल्याला असं लिहावं लागेल. आन्सर लिहित असताना अगोदर आपण हे लिहायचं, सबऑर्डिनेट क्लॉज आणि ही सबऑर्डिनेट क्लॉज त्याच्या पुढे जी आहे ती लिहायची या वाक्यात. मित्रांनो, आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट ही सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि ही सेटअप ही मेन क्लॉज आहे. दिस इज मेन क्लॉज अँड दिस इज सबऑर्डिनेट क्लॉज. मी सबऑर्डिनेट क्लॉज इज कमिंग हिअर इन द इनिशियल स्टेज अँड द मेन क्लॉज गोज आफ्टरवर्ड. Sometimes it happens that the main clause comes initially, whereas it is followed with the subordinate clause. म्हणजे असा काही नियम असत नाही की सबऑर्डिनेट क्लॉज पहिल्यांदाच यावं किंवा पुढेच यावं. इट्स डिपेंड अपॉन द सेंटेन्स. सबऑर्डिनेट क्लॉज असा शब्द लिहायचा आहे आणि त्याच्या पुढे हे वाक्य लिहायचं आहे, आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स आणि इट इज टू बी अंडरलाईन. हे अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज एवढ्याच उत्तर झालं. यू गॉट वन मार्क अँड द सेकंड मार्क इज हिअर बाय नेमिंग इट. म्हणजे इथं तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये लिहायचा आहे शब्द नेम, त्याचं नाव. तर या वाक्यामध्ये आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. ऍडव्हर्ब क्लॉजचे वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री, एक्सेट्रा अँड एक्सेट्रा. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट इज ऑल्सो देअर. तर त्याच्यातलं हे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे, कारण हे वेळ दाखवतो. तो कधी उठून बसला? बऱ्याच प्रयत्नाच्या नंतर. हे टाइम सांगतं ऍक्शनची, सेटअपच्या ऍक्शनची वेळ सांगतं, म्हणून ते आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. अशा रीतीनं आजच्या या पॅसेजवरती आपण या तासिकेमध्ये A4 बद्दल जस्ट वी टॉक नाउ. फॉर मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अँड नॉलेज, सबस्क्राईब माय चॅनल, कीप इन माइंड अँड आस्क अदर स्टुडंट्स ऑल्सो. द स्टुडंट्स फ्रॉम 12th क्लास ऑल्सो दे कॅन सबस्क्राईब माय चॅनल, स्पेशली फॉर द ग्रामर. अभ्यास करत रहा, स्टे होम, स्टे सेफ, बेस्ट ऑफ लक.